नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामुळे 1805 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे. तसंच मोठ्या प्रमाणावर हिमस्खलन झालेलं आहे. यात माउंट एव्हरेस्टवर गेलेल्या अनेक पर्यटकांचा संपर्क तुटला असून अनेक पर्यटक बेपत्ता झाले आहेत. नेपाळमध्ये महाराष्ट्रातले अनेक पर्यटक अडकून पडले आहेत. नाशिकचे 80 पर्यटक यामध्ये आहेत. मुंबईतलेही 10 पर्यटक आहेत. नाशिकच्या चौधरी यात्रा कंपनीच्या 2 बसच्या माध्यमातून 100 पर्यटक नेपाळ भ्रमंतीसाठी गेले होते. नेपाळमध्ये जगभरातील 3 लाख जण अडकले असल्याची माहिती मिळते आहे. नेपाळमध्ये भूकंपानं हाहाकार पसरला. नेमका भूकंप झाला त्या क्षणाचा व्हिडिओ झी मीडियाच्या हाती लागलाय. तो भयंकर क्षण बघूया. थरथरणारी जमीन, झाडं, घरातील वस्तू आणि काही सेकंदातच भुईसपाट झालेल्या इमारती, घरं, ही दृश्य मन खेळवणारी आहे. सपाट झाली आहे. या इमारतीखाली किमान 400 जण अडकले असण्याची भीती व्यक्त होते. यात पर्यटकांची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. नेपाळमधल्या भूकंपामुळे तिथलं जनजीवन पूर्ण विस्कळीत झालंय. तर भारतानं नेपाळला जाणारी विमानसेवा स्थगित केली आहे. एअर इंडियासह खासगी विमान कंपन्यांनी आपली नेपाळकडची उड्डाणं या नैसर्गिक आपत्तीनंतर थांबवली आहेत. नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाच्या वेळी योगगुरु बाबा रामदेव बालबाल बचावले आहेत. एका कार्यक्रमासाठी बाबा रामदेव नेपाळमध्ये आले होते. यावेळी मंडपातून बाहेर आल्यानंतर भूकंपाचे त्यांना हादरे बसले, त्यामुळे बाबा रामदेव थोडक्यात बचावले. काल दुपारी संपूर्ण उत्तर भारताला भूकंपाचे तीव्र झटके बसले. दुपारी 12:15 आणि 12:15 हे झटके जाणवले. याची तीव्रता अनुक्रमे 7.5 आणि 6.6 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचं केंद्र नेपाळमध्ये काठमांडू पासून 83 किलोमीटर अंतरावर होतं. या भूकंपात देशात आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू झालाय. उत्तर भारतातल्या भूकंपाचा सर्वाधिक फटका बिहारलाही बसलाय. भूकंपामुळे बिहारमध्ये आतापर्यंत 38 जणांचा बळी गेलाय. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी परिस्थितीचा आढावा घेतलाय. नुकसानग्रस्तांना युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू असल्याची माहिती नितीश कुमार यांनी दिली आहे. भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्यासह इतरही कॅबिनेट मंत्री आणि अतिवरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. भूकंपामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेऊन युद्ध पातळीवर मदत कार्य करण्याचे आदेश आधीच केंद्रानं दिले आहेत. नेपाळमध्ये भूकंप झाला असला तरी दिल्लीत भूकंपाचे धक्के बसले. जीवितहानी झाली नसली तरी काही प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातही पर्यटकांना भूकंपाचे हादरे जाणवले. त्यानंतर नागरिकांना ताबडतोब बाहेर निघण्याच्या सूचना देण्यात आल्या. नेपाळ आणि उत्तर भारतात आलेल्या भूकंपाचे हादरे हे नागपूरला देखील बसले आहेत. 7.5 तीव्रतेच्या या भूकंपामुळे नागपूरमधील काही भाग हादरून गेला आहे. दुपारी 12:15 ते 12:15 दरम्यान आलेल्या या भूकंपामुळे कार्यालयीन कर्मचारी आणि घरातील नागरिक भीतीमुळे घराबाहेर पडले. भूकंपाच्या या धक्क्यामुळे नागपूरमधील रहिवासी दहशतीत आहेत. चंद्रपुरातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. धक्के लागल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. भीतीनं ते धावत रस्त्यावर आले. शहराच्या व्यस्त भागात आणि बाजार परिसरात हे धक्के जाणवले. उंच इमारतीत बाहेर येत लोकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तोवर संपूर्ण देशात अशीच परिस्थिती असल्याचं समजतं. नेपाळमध्ये काही महाराष्ट्रातील पर्यटक अडकले आहेत. आतापर्यंत नेपाळहून राज्यातील 62 जण सुखरूप परत आले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून नेपाळ सरकारशी संपर्कात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आतापर्यंत 5 विमानांनी महाराष्ट्रातल्या नागरिकांना नेपाळहून राज्यात परत आणण्यात आलं आहे. महाराष्ट्राचे नागरिक आणि पर्यटकांच्या नातेवाईकांनी सरकारशी संपर्क साधावा. सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. नेपाळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीत जगभरातील लोक अडकले आहेत. मुंबईच्या 35 नर्सेस काठमांडू इथं फिरायला गेल्या होत्या. या सर्व नर्सेस सुखरूप असल्याची माहिती असून फिरायला गेलेले 2 कॉन्स्टेबल्सही सुखरूप आहेत. तर मुंबईहून एका लग्नासाठी काठमांडूच्या हयात या हॉटेलमध्ये गेलेले 100 लोक देखील सुखरूप आहेत. नेपाळमध्ये भूकंपाच्या पार्श्वभूमीवर बीएसएनएलनं विशेष सेवा दिली आहे. या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर बीएसएनएलनं कॉल रेट स्वस्त केले आहेत. पुढील 3 दिवस ग्राहक लोकल रेटनं कॉल सुरू
करू शकणार आहेत। ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना काल ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला। नवी दिल्लीत हृदयस्पर्शी सोहळ्यात नेमाडेंना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी या सोहळ्याला उपस्थित होते। संसदेच्या बालयोगी सभागृहात हा सोहळा रंगला। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने केवळ समाधान मिळेल, मात्र मराठीला काही फायदा होणार नाही असं नेमाडे यांनी म्हटलं आहे। केदारनाथ धामनंतर आज सकाळी बद्रीनाथचे दरवाजे उघडण्यात आले। चार धाम यात्रेतील एक धाम असलेल्या बद्रीनाथचे दरवाजे आज उघडले। पुढील सहा महिने मंदिर दर्शनासाठी खुले असणार आहे। गाव पातळीवर असलेली सरपंच पती संस्कृती संपवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामीण भागात ग्रामपंचायत हा अत्यंत महत्वाचा घटक आहे। अनेक ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदी महिला आहेत, मात्र प्रत्यक्षात कारभार त्या सरपंच महिलेचा पतीच सांभाळतो हे वास्तव आहे। हे चित्र बदलण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय पंचायत राज दिन कार्यक्रमातून केलेलं आहे। दिल्ली मेट्रोच्या प्रवाशांसाठी कालचा दिवस खास ठरला। पंतप्रधान मोदींनी चक्क मेट्रोतून प्रवास केला। धौलाकुआ ते द्वारका दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेट्रोची सफर केली। यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख अजित डोगल हे देखील होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।